आणि कुठंतरी चर्चेतनं मार्ग निघावा यासाठी अण्णा हजारेंनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी पत्रक काढून तोडगा काढण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी तयारी दर्शवली आपण याच ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत संदर्भात आपण अधिक चर्चा करूया तांब्यावरून आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल आता कुठंतरी सरकारला भूमिका घ्यावी लागणारे अण्णा हजारेंचे पत्रक देखील तितकंच महत्त्वाचं आहे अण्णांनी मध्यस्थी करण्यास तयारी दर्शवलेली आहे पुणतांब्यातले नागरिक काय म्हणत आहेत शेतकरी काय म्हणत आहेत ते अनुकूल आहेत का गिरीश तर आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि अजूनपर्यंत सरकारकडनं चर्चेचा कुठलाही प्रस्ताव आला नाही असं सकाळी पुणत्यांमध्ये शेतकऱ्यांनी जाहीर केलं त्यामुळे जर सरकारकडनं प्रस्ताव आला तर विचार करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं मात्र आता अण्णा हजारेने यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे अण्णा स्वतः सरकारशी बोलायच तयार आहे या सगळ्याबाबत आता पुंटांब्याच्या शेतकऱ्यांना काय वाटतं आपण विचारूया गेले दोन दिवस ते आहेत मला सांगा आता तुम्ही गेली दोन दिवस संप करतायत मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता मध्यस्थी करण्यात तयार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आता सांग आम्हाला असं वाटतं अण्णा साहेबांनी जरी चर्चा केली तरी शेतकऱ्याच्या हिताचीच करावं आणि शेतकऱ्याला जो न्याय देण्याचं त्यांनी चर्चा करावी आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव सगळ्या दुधाला भाव हे देण्याकरता त्यांनी जरी चर्चा केली आमचं काही म्हणणं ना जरी पण आमचेच प्रतिनिधी त्यांनी पण त्यांची शेतकऱ्याची बाजू घेऊनच चर्चा करावी गेले दोन दिवस तुमचा संप सुरू आहे उदरनिर्वाह करणं कठीण जातो यात आता कुठेतरी मध्यस्थी अन्न हजारी करण्याचा प्रयत्न करतायत तोडगा निघू शकतो काय तुमचं मत आहे यावर नाही तोडगा निघालाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे तर आमचं या याच्यावर काहीच चालत नाही भाव भेटत नाही दुधाला शेती भाव वाव नाही कांद्याला वाव नाही बरं तुम्ही सांगाल मला काय वाटतं तुम्हाला अन्न हजारे आता मध्यस्थी करू शकतात तोडगा काढू शकतात सर्वप्रथम मी अन्न हजारांचं अभिनंदन करतोय किसान क्रांतीच्या वतीने सर्व अण्णा आजारांचं अभिनंदन करतो त्यांनी मध्यस्थीचा पावित्र्य घेतला आणि अण्णा आजारी हे चांगल्या पद्धतीची चर्चा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि सरकारने पण अण्णा आजारी ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे त्यांना पण थोडंसं विश्वासात घ्यावा आणि आमचा अण्णांवर पूर्ण विश्वास आहे अण्णा जे निर्णय घेतील तो चांगलाच असेल पुणतंबेकरांच्या वतीने अण्णा आजारांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आपण बघतोय गिरीश की शेतकरी अनुकूल आहे तर संप हा शेतकऱ्यांना नको आहे मात्र सरकार मागण्यास मान्य करत नाही हमी भाव मिळत नाही शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून नाईला जाणं शेतकरी संपावर गेला होता मात्र अण्णांसारखे ज्येष्ठ समाजसेवक जर मध्यस्थी करत असेल आणि चर्चेतून तोडगा निघत असेल मार्ग निघत असेल तर हे शेतकरी निश्चितपणे चर्चेला तयार आहे अण्णांनी मध्यस्थी करावी आणि यातून मार्ग काढावा असं यांचं म्हणणं आहे गिरीश अगदी बरोबर विचार तास रहा एक पाऊल पुढे